मला शिंदे साहेबांना फक्त दोन मिनिटातच काही गोष्टी सांगायच्या आहेत. साहेब, मी तीन साडेतीन महिन्यापूर्वी नाना नगरसेवक म्हणून एका कार्यक्रमाला गेलो होतो. ही मंडळी जीवापाड आपल्यावर कशी प्रेम करतात असं कृतिमंत उदाहरण आहे. साहेब, आपण 20 तारखेला निर्णय घेतला, पण त्याच्या अगोदर 3.5 महिने मी नगरसेवक म्हणून नानाच्या एका कार्यक्रमाला गेलो. 5-5.5 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. पण 5 महिन्यापूर्वी सिरसाटसाहेब नाना भिंगाऱ्यांनी भाषणात असं सांगितलं होतं की आता त्याला काय स्वप्न पडलं होतं काय मला माहित नाही, पण शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील त्याला मी बांधील असेल असं 5 महिन्यापूर्वी नानानं त्या भाषणामध्ये सांगितलेलं आजही मला आठवत. साहेब, आपण निर्णय घेतलाय, निर्णय घेतल्यानंतर अजय बापू असतील, रमेश कोंडे असतील, किरण साळी असतील, त्यांनी सारखं मला त्या 3-4 दिवसांमध्ये तुमचा निर्णय काय, तुमचा निर्णय काय. मी त्यांना सांगायचो की माझा निर्णय जरा 24 तासाला सांगतो, 8 तासाला सांगतो. पण ज्या दिवशी साहेब निर्णय घेतला, ज्या तिन्ही मंडळी मला फोन करून सांगितलं की तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्ही चांगल्या माणसाच्या मागे गेलाय, आता आम्ही देखील शिंदे साहेबांच्या मागे यायला तयार आहोत, फक्त आम्हाला जे व्यासपीठ पूर्वी मिळालेलं नव्हतं ते मिळवून देण्याची ग्वाही फक्त आपण घ्यावी. आणि आज पहिल्याच बैठकीमध्ये बोगावले साहेब सगळ्यांना शिंदे साहेबांच्या बरोबरचं व्यासपीठ मिळालं ही खरी शिवसेना आहे. आणि म्हणून जास्त मी काय बोलणार नाही. शिंदे साहेबांचा कामाचा धडाका 15 दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. विकास कामं बापू आपण देखील सांगितली, त्या ठिकाणी रमेशने देखील सांगितली. एकच उदाहरण देतो आणि बसतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब झाले, आम्ही गोव्यामध्ये होतो. शिंदेसाहेब गोव्याच्या एका मिटिंगला आले आणि प्रत्येक आमदाराला आम्हाला विचारत होते की तुमच्या जिल्ह्यातले विकासाचं काम कुठचं करायचं आहे. मी देखील साहेबांना सांगितलं की मी रत्नागिरी जिल्ह्याचा आमदार जरी असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं, पण माझ्या रत्नागिरीला मेडिकल कॉलेज झालं नाही. साहेबांनी त्यावेळी फाटक साहेब एकच फोन केला. पुढे 7-8 दिवसात काय घडामोड झाल्या कदाचित साहेबांना देखील माहीत नसेल, पण या 7 दिवसांमध्ये जी केंद्र शासनाची कमिटी 2-2, 4-4 महिन्याने येते ती कमिटी 8 दिवसांमध्ये आली आणि आमचा मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव शासनाकडे दिला. 2.5 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील शासकीय विधी महाविद्यालय व्हावं ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. 48 तासापूर्वी साहेबांना पत्र दिलं, मी साहेबांच्या सीएमओमध्ये सबमिट केलं आणि आज मला सीएमओमधून फोन आला की पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये रत्नागिरीमध्ये विधी महाविद्यालय मंजूर होते. मला असं वाटतं की ही काम करण्याची मुख्यमंत्र्यांची स्टाईल आहे आणि म्हणून आपण कुणीही काळजी करू नये, आपण सगळ्यांनी घेऊन फक्त शिंदे साहेबांचे हात मजबूत करूया. आणि जाता जाता परवा साहेब मी रत्नागिरीवरनं जे पुण्याला आलो ते आंबाघाट नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी 5:00 ते 5:00 वाजता चहा प्यायला थांबलो होतो. आणि मी ड्रायव्हर आणि सगळे चहा पित होते, मी गाडीत झोपलो होते. सर्वसामान्य माणूस मला येऊन त्याने उठवलं, मला त्याने विचारलं तुम्ही उदय सामंत का, मी म्हटलं होय मी उदय सामंत आहे. त्याने माझं अभिनंदन केलं आणि अभिनंदन करताना एवढंच सांगितलं, ट्रक ड्रायव्हर होता, त्याने मला एवढंच सांगितलं की तुम्ही शिंदे साहेबांवर गेलात याबद्दल तुम्हाला किती गर्व आहे माहिती नाही, पण आम्हाला गर्व आहे. अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री मोदींना मी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातली सगळीच लोक ही शिंदे साहेबांवर असतील असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.